ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करण्याचं महाविकास आघाडीचं षडयंत्र असून ओबीसी राजकीय आरक्षण मिळत नसेल तर या सरकारला घरी पाठवा असं आवाहन पंचायत समिती सभापती आणि ओबीसीच्या नेत्या उर्मिला राऊत यांनी केलं आहे. तर भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांनी अगोदर मराठा समाजावर अन्याय आणि आता ओबीसी 18 पगड जातींवर अन्याय हे सरकार नेमकं करतं तरी काय असा सवाल विचारत पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय झाला नाही तर आघाडीचे मंत्री खासदार आमदार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही त्यांना बांगड्यांचा आहेर दिला जाईल याचं भान ठेवावं अशा शब्दामध्ये टीका केली. अकोले तालुक्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला तर भाजपा पक्षानं सहभाग नोंदवत अकोले बसस्थानकासमोर कोल्हारगोटी रस्त्यावर चक्का जाम केला. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे जिल्हा परिषदचे गटनेते जालिंदर वागचौरे पंचायत समिती सभापती उर्मिला राऊत जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी रेश्मा गोडसे संतोष बनसोडे गोकुळ कानकाटे संदीप दातखिळी ज्ञानेश्वर पुंडे सरचिटणीस यशवंत आभाळे भाऊसाहेब वागचौरे शिवसेनेचे माधव तिटमे वकील वसंत मनकर गिरजाजी जाधव ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष निलेश सांकुरे शेखर वालझडे किशोर काळे हितेश कुंभार आदी याप्रसंगी हजर होते. याप्रसंगी बोलताना सीताराम भांगरे यांनी तिघाडी सरकार बिघाडी करून राज्यामध्ये अस्थिरता माजवत आहे माजी मंत्री मधुकर पिचड माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा चक्काजाम करण्यात आला. भाजपा सरकारनं मराठी आणि ओबीसी समाजाला न्याय दिला आहे. भाजपाचे जिल्हा परिषद गटनेते यांनी सरकार अनैतिक असून तालुक्याचे आमदार मराठा समाजाचे मत घेऊन निवडून येतात तर विधानसभेमध्ये शिवछत्रपतींचा उल्लेख करत नाहीत येणारा काळ त्यांना माफ करणार नाही ओबीसी समाजाला जातीय भाषा वापरून आमदार ओबीसी समाजाचा अपमान करत असल्याचं वागचौरे म्हणाले. तर सोनाली नाईकवाडी यांनी या सरकारनं ओबीसी आणि मराठा समाजावर अन्याय केला तर वकील वसंत मनकर यांनी कोर्टामध्ये योग्य बाजूनं मांडल्यामुळे दोन समाजावर अन्याय झाला याचा हिशोब पुढील निवडणुकीमध्ये द्यावा लागेल. तर संतोष बनसोडे यांनी छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी राजीनामे देण्याची मागणी केली. पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करत आहे आपले लाडके माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खरं तर ओबीसी आरक्षण आणि महाराष्ट्रात मराठ्यांना भेटलेलं आणि महाराष्ट्रात मराठ्यांच्या हाती आलेलं आता तोंडाशी हात आलेला घास जो परत जातो असं म्हणतात जे मराठ्यांचं आलेलं आरक्षण हे निष्क्रिय सरकार टिकवून ठेवलं नाही टिकवून ठेवू शकलं नाही. खरं तर मी या सगळ्या गोष्टीचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने निषेध करते. आज मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा असा मुद्दा झालेला आहे की कोरोनाच्या या महामारीच्या काळात आज आम्हा माता भगिनींना आणि तसेच आमच्या सर्व बांधवांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. मराठा समाजाला जो कायमच खच्चीकरण केलेलं गेलेलं आहे आणि ओबीसीमध्ये कितीतरी बाधा बलुतेदार आहेत या समाजातील प्रत्येक वर्गामध्ये आज जी काही पिछाडी आलेली आहे आणि महाविकास आघाडीने ओबीसींवर जो अन्याय केलेला आहे त्याचा खरं तर आम्ही सर्व निषेध व्यक्त करतो. माझा प्रश्न आहे तसे राजकीय सुद्धा प्रश्न आहे. मी सुद्धा आज जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्हाला इथं दिसतो. मी सुद्धा मराठीचा कुणबी काढला आणि कुणबीच्या जागेवर या ठिकाणी ओबीसीच्या जागेवर निवडून आलो. उद्या भविष्यात नगरपालिकेला कुणबीची जागा ओबीसीची जागा राहणार नाही. तलवार कानडी असेल सुतर असेल माळी असेल जे जे वंजारी असेल जे जे ओबीसी मोडतात या कोणालाही राजकीय आरक्षण मिळणार नाही. ना पंचायत समितीला उभं राहता येणार ना जिल्हा परिषदेला उभं राहता येणार ना नगरपालिकेला उभं राहता येणार ना महानगरपालिकेला उभं राहता येणार. कोणत्याही निवडणुकीला तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार नाही. आणि म्हणून इतका मोठा समाज बारा बलुतेदार समाज मराठा समाज या सर्व घटकांपासून वंचित राहणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती खूप योग्य आणि चांगली होती. मित्रांनो बघा या महाराष्ट्रात 25-26 मतदारसंघ हे एसटी राखीव आहे. आदिवासी बहुल जिथं आहे त्या लोकांना तिथं संधी मिळावं. आपल्या याकुंडा अकोला तालुक्यात आदिवासी संख्या जास्त असल्यामुळं सहयात आदिवासी मतदारसंघ केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा एसटी राखीव केला. या करण्याबद्दल आम्हाला दुमत नाही. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी अशी होती. समाजातला जो मागास माणूस आहे मागास समाज आहे तो इतर समाजाच्या बरोबरीत येण्यासाठी त्याला आरक्षण दिलं पाहिजे. सर्वत्र असा ओबीसीच्या साठी आरक्षण जे रद्द झालं त्या आरक्षणाच्या संदर्भात मोर्चा आणि चक्काजाम हे आंदोलन सुरू झालंय. अकोले तालुक्यामध्ये या ठिकाणी एसटी स्टँडसमोर आम्ही चक्काजाम आंदोलन केलं. यामध्ये प्रामुख्यानं जी मागणी आहे ते ओबीसींचं आरक्षण हे तातडीनं मिळालं पाहिजे जे रद्द झालंय. रद्द होण्याचं एकमेव कारण म्हणजे कोर्टामध्ये
जो अहवाल मागितला गेला तो अहवाल या सरकारने दिला गेला नाही, म्हणून या सरकारचा आघाडी सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. जय श्री. अकोले तालुक्याचे भाग्य विद्यार्थे माननीय मधुकरावजी पिचड साहेब व आमचे नेते वैभवभाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकोले तालुक्यामध्ये आज ओबीसी मुक्त मोर्चा काढलेला आहे. तालुक्याचे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत माझी आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने जे खरे मते मागतात आणि त्या मताच्या जीवावर जे निवडून येतात ते फक्त एकदा सत्ता मिळाली की सत्तेचा दुरुपयोग करणे हे फक्त या आघाडी सरकारला माहीत आहे. खरं पाहिलं तर मला खरं आज खेद वाटतो, ज्या मुलांकडे टॅलेन्सी आहे, ज्या मुलांकडे टॅलेंट आहे, ते मुलं आज चांगल्या पदापासून वंचित राहतात. कारण 80-90% मार्क पडूनही ओबीसी समाज असेल, मराठी समाज असेल, या मराठी समाजाला विशेष म्हणजे या मुलांना शिक्षणाचा सुविधा मिळत नाही, त्यांचे नंबर लागते नाही. आणि खरं पाहिलं तर आम्हाला कोणत्याही पक्षातून किंवा कोणत्याही समाजाचं आरक्षण नको, परंतु आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी आम्ही सर्वजण अकोल्यामध्ये मोर्चालामध्ये सहभागी झालेलो आहे. याप्रसंगी 2 तास रास्ता रोको करत बसस्थानकासमोर चक्का जाम करण्यात आले. याप्रसंगी महसूल विभागाला निवेदनही देण्यात आलं. न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एसएन मीडिया, अकोले.